हेलो स्टूडेंट्स, आत्ताच्या लेक्चर मध्ये आपण वुस्टेल जेनियल हा ऑर्डर चा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर वुस्टेल जेनियल्स मुळे काय होतं, स्मॉट डिसीजेस होतात किंवा बर्न डिसीजेस होतात. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला सिमटम दाखवून देतो रस्टचे, सॉरी स्मटचे. स्मट वीट स्मट आहे, तर वीट स्मट मध्ये अशा प्रकारचे सिमटम येत असतात. त्याचं लाईफ सायकल अशा पद्धतीने असतं. आपण स्क्रीन घेऊ, त्या स्क्रीनवरती डिस्कशन करू. ऑर्डर वुस्टेलिया जेनियल्स. तर ही ऑर्डर तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. वुस्टेलिया जेनियल्स मध्ये स्मॉट किंवा किंवा स्मॉट आणि बर्न डिसीज होतो. पॉइंट ऑफ वेट किंवा स्मॉट ऑफ वेट गोष्टीला जिनल या ऑर्डर मधले जे जिनस आहेत किंवा जनर आहेत त्या पॅथोजन्स मुळे हे डिसीजेस होत असतात. ठीक आहे. ऑर्डर गोष्टीला जिनल्स कम्स अंडर द फायलम बेसिडिओ मायकोटा. ठीक आहे. बेसिडिओमायसिट किंवा बेसिडिओमायकोटियाच्या अंडर येत असते. त्याच्यामध्ये वुस्टेलिया जेनियल मध्ये वुस्टेलिया जेनियसी ही फॅमिली असते. फॅमिली वुस्टेलिया जेनियसी. ओके. त्याच्या अंडर डिफरंट स्मट जेनेर आहेत. त्याच्यामध्ये मग वुस्टेलिया हा मेन आहे. वुस्टेलिया वुस्टेलिया ट्रेटेसी वॉज द स्मॉट ऑफ वीट. ठीक आहे. देन वुस्टेलिया निडा. वुस्टेलिया निडा मुळे लूज स्मॉट ऑफ याला स्मॉट किंवा लूज स्मॉट म्हणतात. ठीक आहे. याला लूज स्मॉट ऑफ बार्ली. नंतर आहे वुस्टेलिया अवेन्यू. त्याच्यामुळे होतं लुसमट ऑफ वोट्स. नंतर वुस्टेलिया मेडिस. त्याच्यामुळे होतं लुसमट ऑफ मेज. नंतर वुस्टेलिया सायटामिनिया. त्याच्यामुळे होतं वीप स्मट किंवा स्मट ऑफ शुगर केन. ओके. अशा पद्धतीचे हे डिफरंट जेनेरा आहेत. नंतर एक टॉलिपोस्पोरियम आहे. टॉलिपो स्पोरियम पेनिसिलेरे. ठीक आहे. टॉलिपोस्पोरियम हे जिनस मुळे स्मट ऑफ बाजरा होतो. जवार जवार किंवा बाजराचा स्मट होतो टॉलिपोस्पोरियम या जिनस मुळे. टॉलिपोस्पोरियम पेनिसिलेरे मुळे स्मट ऑफ बाजरा होत असतो. ठीक आहे. तशा पद्धतीने टिलेशिया टिलेशिया इंडिका टिलेशिया कॅरिस कॉजेस द बर्न इन वीट. बर्न डिसीज इन वीट. ठीक आहे. त्याला कर्नल बर्न पण म्हणतात. कर्नल बर्न काय म्हणतात त्यालाच, बिकॉज कर्नल ह्या डिस्ट्रिक्टमध्ये आला होता. फर्स्ट टाईम ऑब्झर्व केला होता पंजाबमधनं. कर्नल ह्या डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट टाईम आला होता
आय थिंक हरियाणा का पंजाब मध्ये आहे कर्नल डिस्ट्रिक्ट, त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम आला होता, त्याच्यामुळे त्याला कर्नल बंड असं म्हणतात. इट इज एक फर्स्ट टाइम रेकॉर्डेड बाय द मित्रा मित्रा नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केलं होतं फर्स्ट टाइम त्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे डिफरंट जेनेरा आहेत स्मर्ट मध्ये. तर जनरली वी नो दॅट द आता तुम्हाला याच्यामध्ये कॅरेक्टर सांगितलेच होते, असेप्टेड मायसेलियम असते, कारण की बेसिडिओ मायकोटिना असल्यानंतर यांची काय असते, सेप्टेड मायसेलियम असते. जनरली रस्ट रस्टमध्ये 5 प्रकारचे स्पोर तयार होतात तुम्हाला माहिती आहे. तर याच्यामध्ये असे प्रकारचे कोणतेही स्पोर तयार होत नाही, फक्त टेलियोस्पोर तयार होतात. ठीक आहे, टेलियोस्पोर किंवा टेलेटोस्पोर म्हणू शकतात तुम्ही त्याला, पण टेलियोस्पोरच म्हटलेलं आहे बऱ्याचशा बुक्समध्ये. ठीक आहे, इन केस ऑफ द गोष्टी लागू. बाकी सगळे कॅरेक्टर्स सेम आहेत जे बेसिडिओ मायकोटाचे कॅरेक्टर आहेत ते. ओके, जनरली याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाजिनसी फॅमिलीमध्ये 9 ते 10 प्रकारचे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट जिनस आहेत. आणि परत त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियागो ट्रिटीसी किंवा ऑस्ट्रेलियागो न्यूडा अशा 200 पेक्षा जास्त स्पेसीज आढळून येतात डिफरंट प्लांट्सवरती. ठीक आहे, मग सायनोडॉन आहे किंवा अदर जे ग्रासेस आहेत, तर ग्रासेसवरती मोठ्या प्रमाणात स्मटचं इन्फेस्टेशन होत असतं. ठीक आहे, म्हणजे जे सेम फॅमिलीमधले आहेत ग्रॅमिनिस फॅमिलीमधले, त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात इन्फेस्टेशन होत असतं. तर आपण एक थोडक्यात लाईफ सायकल काय आहे ऑस्ट्रेलियागोचं ते बघू. ठीक आहे, तुम्हाला ऑस्ट्रेलियाचं लाईफ सायकल इथंच बघू आपण. ठीक आहे, तुम्हाला स्लाइड दिसते आहे, स्लाइड वरती वीटचे सिम्पटम दिसते आहेत, वीट स्मटचे सिम्पटम दिसते आहेत. दिस इज अ स्मट, त्यालाच काय म्हणतात, लूज स्मट. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की वीट पॅनिकल जे आहे किंवा वीटच्या ओरीज किंवा कर्नल जे आहेत ते कर्नलच्या जागेवरती सगळे पावडरी ब्लॅक मास दिसत आहे. दे आर नथिंग बट द सोराय किंवा आपण त्याला म्हणतो शकतो पावडरी बॉल्स. ठीक आहे, ब्लॅक पावडरी मास प्रेझेंट आहे इन्स्टेड ऑफ पॅनिकल. इन्फ्लोरसन्स म्हणजे टोटल इन्फ्लोरसन्स गेट कन्वर्टेड इन टू द ब्लॅक पावडरी मास. नंतर हे ब्लॅक पावडरी मास विंडने डिसिमिनेट केलं जातं. ठीक आहे, हवेमार्फत ते पॅसिवली हवेमार्फत डिसिमिनेट केलं जातं किंवा डिस्पर्स केलं जातं. ठीक आहे, तर याच्यामध्ये लाईफ सायकल आहे पॅथोजनची, ती पॅथोजनची लाईफ सायकल बघू आपण. तर जनरली सेक्सुअल रिप्रोडक्शन हो तसं जसं रस्टमध्ये होतं तसं. ठीक आहे, ॲक्च्युली इतकं इव्हॉल्व रस्टमध्ये जितकं रिव्हॉल्व इन सेक्सुअल इन लाईफ सायकल होतं तितकं इव्हॉल्व नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पण कॅरिओ प्लाझ्मोगामी कॅरिओकायनोसिस आणि हॅप्लॉइड स्पोर याच्यामध्ये पण डेव्हलप होत असतात. ठीक आहे, बेस त्यालाच काय म्हणतो आपण, बेसिडिओस्पोर म्हणतो. ते तर वन बाय वन बघू आपण. तर आता स्टार्टिंग आपण करू की कर्नल इन्फेक्ट मीन्स एक सीड आहे. ओके, तर सीडमध्ये एम्ब्रियो असतो, वी नो दॅट सीड कॅरीज अ एम्ब्रियो, दिस इज अ वीट सीड. तर दिस डिसीज इज अ इंटरनली सीन सीड वॉर. ठीक आहे, इंटरनली सीड बोर्न डिसीज आहे हा. त्याच्यामध्ये why this is internal seed borne, because embryo carries a dormant spore, telotospore present or mycelium present within the, sorry telotospore nasta present but the mycelium present aste. Okay, dormant mycelium present within the embryo of the seed. Okay, tar tyamule apan tela kay mhanto internal seed borne mhanto asto. Aplyala doyanne disatas nahi ajibat ki seed infected ahe kiwa non infected ahe.
वी जस्ट अज्यूम दैट सीड बीइंग इन्फेक्टेड विद द डोरमेंट माइसिलियम. ओके मीन्स माइसिलियम मेनवेयर द पार्ट ऑफ एम्ब्रियो इन सीड. व्हेन वी दैट इन्फेक्टेड सीड गॉट सोन इन द फील्ड दैट त्यावेळेस काय होतं, प्लांट डेव्हलप होतं, मायसिलियम इन्वाइट द यंग सिडलिंग. जेव्हा ते प्लांट ग्रो करत असतं तर त्याच्या ज्या विजिटेटिव्ह स्टेज आहे त्या विजिटेटिव्ह स्टेजमध्ये कोणत्याही प्रकारचा सिमटम दिसत नाही, नन ऑफ एनी वन सिमटम ॲट द विजिटेटिव्ह स्टेज ऑफ द क्रॉप. किंवा वीटची जी विजिटेटिव्ह स्टेज आहे तिथं कोणत्याही प्रकारचा सिमटम तुम्हाला ऑब्झर्व होत नाही. बट इंट्रासेल्युलर मायसिलियम प्रेझेंट विद इन द एव्हरी पार्ट ऑफ द सेल. ओके आता कसं आहे, सीडमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे उष्टिलॅगोचं म्हणजे पॅथोजनचं, तर ज्या वेळेस क्रॉप ग्रो होतं त्यावेळेस एव्हरी पार्टमध्ये ती डॉर्मंट मायसिलियम ही प्रेझेंट असते. ती कशी असते, इंट्रासेल्युलरली, इंट्रासेल्युलरली नसते. ओके इंट्रासेल्युलरली प्रेझेंट असते प्लांटच्या एव्हरी पार्टमध्ये आणि ती ग्रो होत असते जसं जसं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज ग्रो होत असते तसं. इंट्रासेल्युलरली असते म्हणजे ते काय फॉर्म करत असेल, होस्टरिया फॉर्म करते फॉर देअर न्यूट्रिशन. ठीक आहे, तर होस्टरियाने त्याचं नरिशमेंट होऊन जातं आणि त्याला ह्या ज्या स्टेज आहे मीन्स फ्रॉम जर्मिनेशन टू अप टू द इन्फ्लोरसन्स फॉर्मेशन किंवा सिमटम फॉर्मेशन त्यामध्ये मायसिलियम ही प्रेझेंट असते प्लांटमध्ये, पण कोणत्याही प्रकारचं सिमटम तुम्हाला दिसत नाही, प्लांट पूर्णतः हेल्थी दिसतं, त्याला आपण लॅटेंट इन्फेक्शन असं म्हणतो. ठीक आहे, त्या स्टेजला काय म्हणत असतो आपण, लॅटेंट इन्फेक्शन. तर मग काय होतं, प्लांट फ्लॉरिंग स्टेजला येतं. ठीक आहे, ज्यावेळेस फ्लॉरिंग स्टेजला येतं त्यावेळेस जे पॅनिकल फॉर्मेशन होतं त्यावेळेस सीड फॉर्म होण्याच्या ऐवजी मीन्स इन्स्टेड ऑफ फॉर्मेशन ऑफ सीड फंगस प्रोड्यूस द देअर टेलुटोस्पोर विद इन द सीड. ठीक आहे, म्हणजे सीड फॉर्मच होत नाही, सीड फॉर्म होण्याच्या ऐवजी इन्फ्लोरसन स्टेजलाच डायरेक्ट ब्लॅक स्पोर्ड पावडरी स्पोर किंवा टेलुटोस्पोर हे डेव्हलप होऊन जातात. तर टेलुटोस्पोर हे डायरेक्ट आपल्याला विज्युलाइज होतात इन्फ्लोरसन्सवरती. ठीक आहे, हे काय आहेत, मास ऑफ टेलुटोस्पोर आहे, टेलियोस्पोर म्हणा किंवा टेलुटोस्पोर म्हणा. ठीक आहे, तर ब्लॅक पावडरी मास आहे. तर याच्यामध्ये काय असते, तेव्हा टेलुटोस्पोर फॉर्म झाल्यानंतर हे काय करत असतात, हवेने हे होतात, डिस्चार्ज होतात, पॅसिवली डिस्चार्ज होतात. जसं रस्टमध्ये ॲक्टिवली डिस्चार्ज होतात, प्रोमायसिलियम फॉर्म होते, प्रोमायसिलियमवरती मग ते ॲक्टिवली डिस्चार्ज होतात बेसिडोस्पोर किंवा टेलुटोस्पोर पण डिस्चार्ज होतात. तर तशा पद्धतीचं याच्यामध्ये डिस्चार्ज मेकॅनिझम नाही, फक्त पॅसिवली डिस्चार्ज होतात हवेमुळे. आणि करस्पॉन्डिंगली जर हे टेलियोस्पोर जर हवेमार्फत उडाले तर ते काय करतात, ग्रेन साईट रिप्लेस बाय द मासेस. आता ठीक आहे, हे पकडलं आपण की ग्रेन साईट रिप्लेस बाय द मासेस ऑफ टेलियोस्पोर. व्हेन टेलियोस्पोर गुड डिस्चार्ज बाय द एअर दे इन्फेक्ट द न्यू इन्फ्लोरसन्स ऑर न्यू फ्लॉवर ऑफ द वीट. ओके टेलुस्पोर लँड ऑन अ फ्लॉवर ऑफ हेल्थी प्लांट अँड इन्फेक्ट द डेव्हलपिंग ग्रेन्स. तर ज्या वेळेस स्टिग्मा ही बाहेर असते मीन्स वीटची स्टिग्मा एक हेअरी स्टिग्मा असते, तुम्ही कधी बघितलं असेल वीट पॅनिकल इन्फ्लोरसन्स, तर हेअरी स्टिग्मा असते. तर त्या हेअरी स्टिग्मावरती शुगरी सबस्टन्स प्रेझेंट असतात. त्यावेळेस जर तो स्पोर टेलियोस्पोर त्या स्टिग्मावरती लँड झाला. ठीक आहे, आता वीटमध्ये जर्मिनेशन होण्याच्या सॉरी पॉलिनेशन होण्याच्या आधी ही वीटचे स्टिग्मा थोडीशी बाहेर आलेली असते. त्या पिरियडमध्ये जर तिथं स्पोर लँड झाला तर स्पोर लँड झाल्यानंतर त्याचं जर्मिनेशन होतं स्टिग्मावरती आणि स्टिग्मा एक जर्मिनेशन झाल्यानंतर तिथं प्रोमायसिलियम फॉर्म होते. प्रोमायसिलियम फॉर्म झाल्यानंतर हॅप्लॉइड स्पोर फॉर्म होतात. ठीक आहे, ते स्पोर काय म्हणतात, आपण त्याला एका टेलुटोस्पोर पासून चार स्पोर तयार होतात, म्हणजे या डायप्लॉइड स्पोर पासून फोर हॅप्लॉइड स्पोर तयार होतात. ठीक आहे, स्टिग्मावरतीच आणि ते रन करत असतात थ्रू द
पोलन ट्यूब मधनं, किंवा जे ट्यूब असे फर्टिलायझेशन ट्यूब, त्या फर्टिलायझेशन ट्यूब मधनं रन होत असतात ते स्पोअर अँड मायसेलियम फॉर्म होत, ते डॉर्मंट मायसेलियम रन टुवर्ड द सीड, ऑर आपण म्हणू शकतो ओवरी ऑफ द किंवा एम्ब्रियो ऑफ द सीड. ओके, पहिले स्टार्टिंगला एंडोस्पर्म मध्ये जाईल ती, एंडोस्पर्म मधून परत ओविल मध्ये इंटर करल, आणि ओविल मध्ये ते इन्फेक्शन प्रेझेंट असेल मग याच्या ठिकाणी काय होते, सीड ही डेव्हलप होते. ठीक आहे, इथं काही ब्लॅक पावडरी मास तयार होत नाही, सीड डेव्हलप होते फक्त काय, त्या तर हा कर्नेल डेव्हलप झाला. ठीक आहे, सॉरी सीड आहे तर वीटचं, त्या वीट मध्ये एम्ब्रियो प्रेझेंट आहे, तर ज्या वेळेस इन्फेक्शन होतं स्टिग्मावरती त्यावेळेस ती डॉर्मंट मायसिलियम जे आहे बेसिडियोस्पोर पासून फॉर्म झालेली, ते डॉर्मंट मायसिलियम इन्फेक्ट करते फक्त ओविलला. ठीक आहे, एम्ब्रियो असेल किंवा ओविल असेल तर त्याला इन्फेक्ट करते आणि ती डॉर्मंट प्रेझेंट असते. तुम्हाला मॉर्फोलॉजिकली सीड एकदम हे दिसतं, म्हणजे हेल्थी दिसतं, आपण सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल. ठीक आहे, मग जेव्हा हे सीड आपण नेक्स्ट सीझनला सोन करू, त्यावेळेस परत लॅटेंट इन्फेक्शन असतं प्लांटमध्ये, आणि परत इन्फ्लोरसन्सच्या वेळेस पूर्ण ब्लॅक पावडरी मास डेव्हलप होतो. मीन्स दिस पॅथोजन इज अ सिस्टिमिक, सिस्टिमिक पॅथोजन आहे. ठीक आहे, कारण की प्लांटला इंटरनली ग्रो होत असतो, सीडमध्ये इंटरनली प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे आपण त्याला सिस्टेमिक पॅथोजन म्हणत असतो. त्यावेळेस परत नंतर जर इन्फेक्शन केल्यानंतर इन्फ्लोरेसन्समध्ये सिम्पटम दाखवाल, परत ये टेरिडोस्पोर जर्मिनेट होतील दुसऱ्या हेल्थी फ्लॉवरवरती, असं त्यांचं सायकल हे सुरू असतं. ठीक आहे, याच्यामध्ये मग त्या रस्टमध्ये जसं तुम्हाला हे सांगितलं होतं प्लाझ्मोगॅमी किंवा कॅरिओगॅमी, ठीक आहे, कॅरिओकायनेसिस, तर अशा पद्धतीचं मियोसिस होत असतं, त्या स्टेजेस सेम आहेत सगळे, फक्त त्याच्यामध्ये नंबर ऑफ टाइप्स ऑफ स्पोर तयार होत नाही, फक्त काही प्रकारचे स्पोर तयार होत असतात, त्याला आपण टेलियोस्पोर म्हणत असतो. ठीक आहे, टेलियोस्पोर हे सेसाईल असतात आणि डायप्लोइड स्पोर असतात. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं व्हीट स्मटचं लाईफ सायकल आहे. तर याच्यामध्ये बाकीचे ज्या स्पेसिस आहेत याच्या ऑस्ट्रेलियाच्या, त्यांच्यामध्ये पण समवट असंच प्रकारचं लाईफ सायकल प्रेझेंट आहे, फक्त सिमटममध्ये डिफरन्सेस आहेत. तर हे सगळे डिसीज हे ऑब्लिगेट आहेत, काय आहेत, सॉरी डिसीज मीन्स पॅथोजन म्हणतोय मी, दे आर द ऑब्लिगेट मीन्स ते त्यांना लिव्हिंग होस्ट लागतो सर्वे करण्यासाठी. बट आत्ता रिसेंटली काही मीडिया जे आहेत कॉम्प्लेक्स मीडिया, त्यांच्यावरती आपण ग्रो करू शकतो, बट असं म्हणू शकत नाही की आपण अजून कन्क्लुडली असं म्हणू शकत नाही की ते कल्चरेबल आहेत. ठीक आहे, फक्त यांच्यामध्ये एकच स्पेसिस अशी आहे ते सध्या सॅप्रोमॅटिक रिलेशनशिप आहे, तर त्याच्यामध्ये उष्टिलॅगो मेडिस जे आहे, उष्टिलॅगो मेडिस त्याचं सॅप्रोबायोटिक प्रेझेन्स आहे, मीन्स तो डेड ऑर्गॅनिक मॅटर किंवा ह्यूमस मटेरियल जे आहे किंवा मॅन्युअर हिप्स आहेत त्यांच्यावरती प्रेझेंट असतो सॅप्रोबायोटिकली, फक्त उष्टिलॅगो मेडिस हे एक एक्सेप्शन आहे, बाकीचे सगळ्या स्पेसिस किंवा सगळे जीनस हे लिव्हिंग होस्टवरतीच जगत असतात. आणि उष्टिलॅगो मेडिसचे जवळजवळ सिम्पटम पण कॉज करण्याची ॲबिलिटी अलग आहे. ठीक आहे, तो सिस्टमिकली रन होत नाही, तो लोकल इन्फेक्शन करत असतो. ठीक आहे, इट कॉज अ लोकल इन्फेक्शन होणं, कॉब वरती लोकल इन्फेक्शन करू शकतो, किंवा वरती मेल पार्ट जे आहे मेल इन्फ्लोरसन्स वरती पण इन्फेक्शन करू शकतो, तिथं डिसीज कॉज करू शकतो लोकल इन्फेक्शन करून, परत स्टेम पार्ट आहेत किंवा लिव्ज आहेत अशा प्रकारचं इन्फेक्शन करू शकतो लोकली. उष्टिलॅगो मेडिस हे एक एक्सेप्शन लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये बाकी सेम आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं डिस होतं. आता ह्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करत असतो, हॉट वॉटर ट्रीटमेंट करत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे की डॉर्मंट मायसिलियम जे असते हॉट वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर आपण त्याला सन ड्रॉईंग करत असतो सीडला, तर हॉट वॉटर ट्रीटमेंटमध्ये जे डॉर्मंट मायसिलियम प्रेझेंट असते एम्ब्रियोमध्ये तिचं जर्मिनेशन होतं, आणि आपण ड्राय केल्यानंतर सीडला ती डॉर्मंट मायसिलियम हे होते, काय होतं, डिसइंटिग्रेट होते किंवा
डेथ होते थे डॉर्मेंट मेंसिलियम ची, ठीक है? तो हॉट वॉटर ट्रीटमेंट कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर केलेले आहे किंवा इन्व्हेंट केलेले आहे? तर जेन्सेन, जेन्सेन या सायंटिस्टने हॉट वॉटर ट्रीटमेंट इन्व्हेंट केलेले आहे. तसंच एक सोलर हीट ट्रीटमेंट आहे, लुथरायन सतारने इन्व्हेंट केलेले आहे, ठीक आहे? त्याच्यामध्ये फिजिकल फिजिकल मेथड्स यूज केले जातात डिसीज कंट्रोल करण्यासाठी, किंवा जे सिस्टमिक फंजीसाइड आहेत लाईक कार्बोक्झिन, त्याची सी ट्रीटमेंट केली जाते, ठीक आहे? अशा पद्धतीने तुमचं युरिडिनल या ऑर्डरमधलं इकॉनॉमिक सिग्निफिकंट आहे, तो डिसीज कॉज करत असतो, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये अजून एक आहे रस्ट स्मट, कोणतं शुगर कॅन स्मट. त्याच्यामध्ये शुगर कॅनचं जे सेंट्रल व्हर्ल आहे तेच इन्फेक्टेड होतं, ठीक आहे? त्याच्यामुळे त्याला व्हीप स्मट असं म्हणतं. तर व्हीप लाईक स्ट्रक्चर सेंट्रल शूट जो आहे तो टोटली गेट कन्वर्टेड इन टू द ब्लॅक पावडरी मास. दॅट्स वाय वी कॉल इट व्हीप स्मट, बिकॉज इट लुक्स लाईक द व्हीप.